आम्हाला त्यांच्या रिप्लायमध्ये की आम्हाला व्हीप मिळालंच नाही आणि आमच्या वकिलांनी हे केलं की पिटिशनमध्ये आम्ही व्यवस्थितरित्या त्याचं हे केलेलं आहे. ज्या काही ईमेल आय डीज होत्या त्यावर व्यवस्थितरित्या व्हीप दिलेला होता. सुधारित वेळापत्रक कशा रीतीने शेड्यूल असेल ते लवकरात लवकर आम्हाला मिळावं म्हणजे त्याप्रमाणे बाकीच्या तयारी आम्हाला करता येईल. आजच्या ज्या आर्ग्युमेंट झाल्या त्या आर्ग्युमेंटच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडनं अशा प्रकारचं हे केलं की आम्हाला त्यांच्या रिप्लायमध्ये की आम्हाला व्हीप मिळालंच नाही आणि आमच्या वकिलांनी हे केलं की पिटिशनमध्ये आम्ही व्यवस्थितरित्या त्याचं हे केलेलं आहे आणि तुम्ही ज्या ईमेलचा ॲड्रेस तुमचा ऑफिशियली इथे अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये असतो विधिमंडळाच्या कार्यालयामध्ये प्रत्येक विधायक म्हणजे प्रत्येक आमदाराला आपलं ऑफिशियल तुमचा मोबाईल नंबर तुमचं ईमेल आय डी हे द्यायला लागतं आणि तो पार्टीच्या ऑफिशियल रजिस्टरमध्ये असतो तोच आपण पुढे फॉरवर्ड करतो आणि त्याप्रमाणे असलेल्या ज्या काही ईमेल आय डीज होत्या त्यावर व्यवस्थितरित्या व्हीप दिलेला होता आणि त्यांच्या एव्हरेशनमध्ये म्हणजे त्यांच्या रिप्लायमध्ये त्यांनी असं सुद्धा म्हटलं आहे की हा व्हीप दिलेला हा अवैध होता किंवा ह्या व्हीपला या जे आम्हाला मिळालं तो व्हीप देणाऱ्याचं म्हणजे आमच्या ऑफिसमधले पार्टी कार्यालयाचे जे अधिकारी आहेत ज्या लेजिस्लेचर पार्टी कार्यालय असतं विजय जोशी ते कोणतरी वेगळेच आहेत त्यांना आम्ही ओळखत नव्हतो अशा प्रकारची जी विधानं केली यावरनं त्यांच्या ह्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की व्हीप मिळाला आहे एके ठिकाणी व्हीप मिळालं आहे म्हणत आहेत आणि नंतर इथे दिलेल्या ह्याच्यामध्ये त्यांनी जे त्यांचा रिप्लाय दिला होता त्यामध्ये आम्हाला मिळालेलं नाही आहे. यावर आम्ही आमच्या वकिलांनी की हे जे नाही म्हणत आहेत तर आमच्याजवळ मग एव्हिडन्स त्याच्यासाठी देण्यासाठीचा की त्या व्हीपचे सगळ्या व्यवस्थितरित्या त्याचं कंपायलेशन करून ते आम्ही आमच्या ॲप्लिकेशनमध्ये जे टाकलेलं होतं ते ॲप्लिकेशनच घेऊ नका अशा प्रकारचं त्यांच्या इकडनं हे चाललं होतं. त्या ह्याला आर्ग्युमेंट झालं आणि या सगळ्या गोष्टी मग प्रत्येकजण या गोष्टीच नव्हत्या याचा रेलेव्हन्स काय 10th शेड्यूलच्या ह्याच्यामध्ये जे उल्लंघन झालं आहे 10th शेड्यूलचं ज्याच्यामध्ये तुम्ही जे इन्कर केलेलं आहे म्हणजे डिस्क्वालिफिकेशन इन्कर केलेलं आहे त्या ह्याला 21A आणि 21B लागतं. 21A हे पक्षाच्या कुठच्याही मीटिंगसाठी किंवा पक्षाने दिलेले आदेश हे या लेजिस्लेचरच्या म्हणजे विधिमंडळाच्या बाहेर तुमची वर्तणूक बाहेरची वागणूक बाहेरचे तुम्ही धुडकावलेले आदेश म्हणा किंवा न पाळलेले आदेश त्या ह्याच्यावर 21A लागतं आणि 21B विधिमंडळामध्ये म्हणजे ज्यावेळेला आम्ही व्हीप सर्व केला शिवसेनेचे त्यावेळेला अध्यक्ष याच्यासाठी जे स्पीकरसाठीच्या पोस्टसाठी आमचे राजन साळवी होते आणि त्यांच्याकडनं नार्वेकर होते त्यावेळेला राजन साळवींना मतदान करावं असा हा जो व्हीप होता 3 तारखेच्या ह्याला 2 तारखेला 2 जुलैला सर्व केलेला 3 तारखेला मतदान होतं तर तो व्हीप त्यांनी धुडकावला आणि सरळ सरळ विरोधात मतदान केलं ज्या कृतीमुळे आणि त्या 4 तारखेच्या ह्याला त्यांचं एक वोट ऑफ कॉन्फिडन्स होतं त्या ह्यालासुद्धा दिलेला व्हीप त्यांनी धुडकावला त्यामुळे 10th शेड्यूलच्या अंडर 21B त्यांनी त्या केलेल्या कृत्यामुळे दे हॅव इन्कर्ड डिस्क्वालिफिकेशन आणि म्हणून त्या याच्या संदर्भामध्ये इथे ट्रायब्युनलला दिलेले अधिकार हे त्यांनी करावेत निर्णयाप्रत न्यावेत असा सुप्रीम कोर्टाचा जो आदेश होता त्या संदर्भात चाललेल्या सुनावणीमध्ये आज या प्रकारचं एक आर्ग्युमेंट झालं आणि शेवटी त्यांना या प्रकारचं हे कारण सुप्रीम कोर्टाने दोघांनी कॉमन कन्व्हिनियन्स कंपायलेशन ज्या गोष्टी झाल्या ज्या गोष्टी ॲडमिट केल्या दोघांनीही तिथे सुप्रीम कोर्टामध्ये ॲडमिट केलेल्या गोष्टी या रेकॉर्डवर घेऊ नका असं त्यांचं जे होतं ते सुप्रीम कोर्टाने गेल्या वेळेला त्यांच्या ऑर्डरमध्ये तुम्हाला एक घ्यायला लागेल ते तुम्ही ॲडमिशन आणि डिनायल दोन्ही गोष्टीचं हे ठेवून ते तुम्हाला कंपायलेशन घ्यायला लागेल अशा प्रकारचे आदेश दिले तेही आज त्यांनी मान्य केले. त्यांनी त्याच्यानंतर काही गोष्टी 6 तारखेपर्यंत तुम्ही बाकीच्या ज्या काही ॲप्लिकेशन्स किंवा ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या 6 नोव्हेंबरपर्यंत हे करू शकता 10 त्याच्यानंतर 16 नोव्हेंबरपर्यंत त्यांनी एव्हिडन्सेस याच्या संदर्भामधले सगळे त्या याचं हे करून द्यायला म्हणजे साक्षी पुरावे वगैरे सगळे सादर करण्याचं दिलं आहे आणि 21 नोव्हेंबर त्यांनी क्रॉस एक्झामिनेशनचं असं एक छोटं शेड्यूल त्यांनी हे करून दिलं आहे. त्यावर आमच्या वकिलांनी सांगितलं की सुप्रीम आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत की आपण यावर दिवसागणिक घ्यावं म्हणजे डे टू डे तुम्ही हिअरिंग घेतलं तर यावर लवकरात लवकर सुप्रीम कोर्टाला अपेक्षित आहे तसा निर्णय येऊ शकेल
त्यावर त्यांनी म्हटलं की त्याची पूर्तता ही करण्यासाठी ट्रायब्युनल मी इथे आहे आणि त्या प्रकारचं हे मी करेन. सुधारित वेळापत्रकामध्येच त्यांनी तशा प्रकारचं एक हे केलेलं आहे की या गोष्टी म्हणजे पहिल्या ज्या त्यांनी शेड्यूल देताना या सर्व गोष्टी ज्यामध्ये त्यांना डे टू डे ज्या वेळेला सगळ्या हिअरिंग्स घेता येतील डे टू डे हिअरिंग्समध्ये मग त्यांना बाकीच्या गोष्टींचा वेळ लागणार नाही मग ते ठरवत जातील. आणि 31 डिसेंबरच्या अगोदर यांचं हे आहे की आम्ही ट्रायब्युनलचं म्हणणं आहे की आम्ही त्या अगोदर निर्णय सुप्रीम कोर्टाला अपेक्षित हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे 21 नोव्हेंबर नंतर जर सुनावणी डे बाय डे सुरू असेल तर मग त्यावेळेला त्यांनी हे म्हटलं की हीच तयारी. आता ते लाइटर वेनमध्ये म्हटलं म्हणजे सहजपणे म्हटलं का खरोखर हे केलं की तशा प्रकारची जिथे इथे सुनावणी घेतोय तशा प्रकारची तयारी नागपूरमध्ये सुद्धा आपण करू अशा प्रकारचं सुद्धा त्यांनी मेन्शन केलं. त्यावर आमच्या वकिलांनी की एक तुमचं सुधारित वेळापत्रक कशा रीतीने शेड्यूल असेल ते लवकरात लवकर आम्हाला मिळावं म्हणजे त्याप्रमाणे बाकीच्या तयारी आम्हाला करता येईल. अर्थात दोन्ही पक्षांची दोन्ही पक्षकारांची जी काही सहकार्य लागतं ते सहकार्य आम्ही देतोच आहोत. आम्हाला लवकरात लवकर निर्णय हवा आहे परंतु समोरूनच जिथं ज्या गोष्टी तुम्ही स्वतः मान्य केलेल्या आहेत की हे सगळं झालेलं आहे ॲडमिटेड फॅक्ट्स आहेत तेच आता तुम्ही जर इथं ट्रायब्युनलसमोर जर उलटं म्हणत असाल किंवा ते आम्हाला मिळालेलंच नाही आहे या गोष्टी झालेल्याच नाही आहेत अशा प्रकारची जर विधानं करत असाल तर मला वाटतं की ट्रायब्युनल म्हणून महाराष्ट्राचे स्पीकर यांनासुद्धा हे होतं आहे आणि सुप्रीम कोर्टानेसुद्धा जे आदेश दिलेले आहेत त्याचंसुद्धा तंतोतंत पालन करून महाराष्ट्राला अपेक्षित असणारा देशाला अपेक्षित असणारा हा डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय 31 डिसेंबरच्या अगोदर आपण करताय वारंवार अर्ज आपण करतोय त्यामुळे वेळ वाढतोय. त्यांचं जे म्हणणं आहे ते त्यांच्या सोयीनुसार ते करतायत की मुळात त्यांची चूक आहे हे त्यांना 10 वेळा तिथल्या तिथे आमच्या वकिलांनी दाखवून दिलं परंतु जो झोपेचं सोंग करतोय त्याला उठवता येत नाही. झोपलेला असेल तर त्याला उठू. अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली सांगितलं होतं की नव्याने पुरावे सादर करण्याची गरज नाहीये मात्र आज पुन्हा तुम्ही त्यासाठी मंजुरी घेतली आणि तुम्हाला तुम्ही जे पाहिलं की आमच्या प्लिडिंग्समध्ये आम्ही कशा प्रकारे ज्या गोष्टी आहेत कशा प्रकारे आम्ही केलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला व्हीप सर्व केला त्याचा मोड आम्ही सांगितलं पण व्हीप सर्व केला याचं ज्या वेळेला तुम्ही हो म्हणाल तर विषय येत नाही पुढच्या गोष्टी तुम्हाला हे करायचा पण तुम्ही नाही म्हटलं तर मग आम्ही दिलेला तो मोड कुठचा होता कशा तऱ्हेनं होता काय होता ह्याचं डिस्क्रिप्शन देणारं हे क्रमप्राप्त होतं आणि ते देणं चुकीचं आहे असं म्हणत असाल तर ते बरोबरच नाही कायद्याला धरूनच नाही आहे अशा प्रकारे. आणि त्याच्यावर CPC ची वगैरे कुठचीच कलमबिल्म काय वाचल्यात आलेली नाही आहेत. आमच्या वकिलांनी म्हटलं जरी तुम्ही CPC च्या म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड प्रमाणे जरी तुम्ही कुठच्या या गोष्टींमध्ये ठराविक गोष्टींमध्ये जात असाल तरी तुम्हाला याच गोष्टी अशा रीतीनंच घ्यायला लागतील जे आहे जे रेलेव्हंट आहे जे या संपूर्ण केसची डिस्क्वालिफिकेशनशी लागू असलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावरच्या जर काही डॉक्युमेंटेड किंवा महत्त्वाचे पुरावे जे ते नाही म्हणत आहेत तर ते आम्ही पुरावे सादर करण्याचा अधिकार तर आम्हाला आहे. ते त्यांनी नाही म्हटलं तर तुम्ही आम्हाला क्लोजर करणार का तिथे तो थांबवणार का त्यामुळे अशा प्रकारचं कुठचंही झालेलं नाही आणि त्या व्यवस्थितरित्याच आर्ग्युमेंट झाली आमच्या वकिलांनी फार चांगल्या रीतीने मांडलं आणि ते त्यांनी हे फक्त राजन साळवी यांच्या मतदानाच्या बाबतीत मिळालं नाही त्या बाबतीमधलं तर त्यांचं हे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि ते सुरतमध्ये मग यांना अधिकार नाही आहे म्हणजे तुम्ही मान्य करताय अधिकार नाही आहे हे करायचं तर तुम्ही मान्य करताय की ही मीटिंग झाली. दोन्ही डिस्क्वालिफिकेशनला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या कन्क्लुजन्समध्ये आहे की व्हीप कोणाचा गटनेता कोण या गोष्टी मान्य झालेल्या आहेत यावर निर्णय घेण्याचा अधिकार हा आम्ही यांना सोपवतोय निर्णय घेण्यासाठी. त्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या आहेत नाही इथे सुप्रीम कोर्टामध्ये झालेली ट्रायल इथे पुन्हा करायची नाही हा समरी एक्सरसाइज आहे. इथे प्रायमाफेशी तुम्हाला ज्या काही गोष्टी दिसत आहेत त्या ह्याच्यावरून तुम्हाला निर्णय हा जो